हॅलो, लास्ट लेक्चरमध्ये आपण दोन प्रॉब्लेम्सबद्दल डिस्कस करूयात असं म्हटलं होतं. त्यातल्या एका प्रॉब्लेमवर आपण लेक्चर केलं, पण ह्या फॉर्म्युला रिलेटेड आपण प्रॉब्लेम्स पाहतोय. काय प्रॉब्लेम होते तर हा जी म्हणजे काय ते लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं आपण. सेकंड आपला विचार आपल्याला करायचा होता की हा जो डी स्क्वेअर आहे त्यातला हा जो डी आहे, डी म्हणजे काय आहे तर डिस्टन्स. ओके, डिस्टन्स कुठला डिस्टन्स? द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. आणि हे दोन ऑब्जेक्ट्स कुठले? ज्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशन फोर्स आपण मेजर करतो आहोत. ओके, तर हा डिस्टन्स मेजर कुठून करायचा म्हणजे काय? तर सपोज माझ्याकडं ए केस आहे, त्याच्यामध्ये हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. तर ह्यातला डिस्टन्स मी हा डिस्टन्स मेजर करायचा, मिनिमम डिस्टन्स, की त्यांच्या सेंटरपासूनचा डिस्टन्स मेजर करायचा, कोणता नक्की डिस्टन्स मेजर करायचा? वेगवेगळे डिस्टन्सेस मला मिळू शकतील, काय कंडिशन्स आहेत, किंवा ह्या केसमध्ये मी कुठला डिस्टन्स मेजर करायचा? शेप्स वेगळे वेगळे आहेत ऑब्जेक्ट्सचे, किंवा ही आणखी तिसरी केस आहे याच्यामध्ये तर पूर्ण वेगळे ऑब्जेक्ट्स आहेत. म्हणजे बघा, पहिली ही सिम्पल केस आहे असं आपण म्हणूयात, ही जरा थोडी आणखी कॉम्प्लेक्स आहे आणि ह्याच्यात आणखी कॉम्प्लेक्सिटी आपल्याला वाढताना दिसती. हे पूर्ण इरेग्युलर शेप्स आहेत, मग इथं काय करायचं? तर याच्यावरचं उत्तर आहे ते म्हणजे की सेंटर ऑफ मास. याच्यावरचं उत्तर आहे सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास तुमच्या बुकमध्ये सिम्पली असं डिफाईन केलं आहे, इट इज अ पॉईंट वेअर वी कॅन अज्युम बेटर वर्ड इज अज्युम्शन वी कॅन अज्युम ऑल द मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. असा पॉईंट जिथं होल बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे असं आपण म्हणतो, अशा पॉईंटला काय म्हणायचं? सेंटर ऑफ मास. सो या सेंटर ऑफ मासचा वापर करून आपल्याला डी काढता येतो. म्हणजे काय करायचं? तर द लाईन सेगमेंट जॉईनिंग द टू सेंटर्स ऑफ मासेस. टूची काही गरज नाही आहे ॲक्च्युली, द सेंटर्स ऑफ मासेस असं म्हणूयात आपण नुसतं. द लाईन सेगमेंट जॉईनिंग जस्ट सेंटर्स ऑफ मासेस. दोन बॉडीज असतील, सपोज जशा इथं दोन बॉडीज आहेत, टी एक आणि ही एक आहे, यांचा सेंटर ऑफ मास जिथं लाय करत असेल, कुठं लाय करत असेल ते आपण बघणार आहोत. त्यानुसार आता सपोज ह्याचा सेंटर ऑफ मास इथं आहे आणि याचा सेंटर ऑफ मास इथं आहे, तर ह्या दोन्हींचं जॉईनिंग जिथं झालेलं आहे, ह्या दोन्हींचं जॉईन करणारी जी लाईन आहे त्या लाईनचा जो डिस्टन्स असेल तो म्हणजे आपला डी घ्यायचा आहे. कळलं? सिम्पल थिंग आहे. पण हे सेंटर्स ऑफ मासेस म्हणजे नक्की काय आहे, डेफिनेशनवरून तर काही नीट कळत नाही आहे, ते आता आपण आधी पाहून घेऊयात. आता आपण पहिल्यांदा पाहूया पॉइंट ऑब्जेक्ट कसा बिहेव करतो. हा पाहिलं तर या साईडने या ऑब्जेक्टकडे पाहिलं तर हा पॉइंट ऑब्जेक्ट आहे आपला असं आपण समजूया. सो पॉइंट ऑब्जेक्टला काय आहे, त्याला बेसिकली कुठलंही डायमेन्शन नाही आहे, त्यामुळे मी त्याला कुठंही टच केलं आणि पुश केलं तर तो काय करतो, सरळ दिशेनेच जाणार आहे. मी सरळ पुश केलं तर सरळ दिशेने जाईल, मी त्याला असं तिरकं पुश केलं तर तो मी ज्या दिशेला माझं बोट जाईल त्या दिशेने तो ट्रॅव्हल करणार आहे. पण जर ऑब्जेक्टचा शेप आपण बदलला, समजा मी हा चार्जर घेतलेला आहे ऑब्जेक्ट, याला मी समजा पुश केलं या बाजूनं, तर तो काय होतोय, तिथंच तो रोटेट होतोय, तिथंच तो टर्न होतोय. समजा मी या बाजूनं केलं तर या बाजूला रोटेट होतोय, म्हणजे तो पॉइंट ऑब्जेक्ट सारखा बिहेव करतोय का? मी कुठेही टच केलं तरी तो सरळ जातोय का? मी ज्याला जरी सरळ जाण्यासाठी पुश देत असलो तरी नाही जात आहे. मग मी आता काय करतो, इथं बरोबर एका पॉइंटला टच करतो, बघू काय होतंय. ओके, गेला सरळ. का सरळ गेला? त्याचं कारण की त्याचा सेंटर ऑफ मास इथं आहे. म्हणून आपण डिफाईन सेंटर ऑफ मास कसा करतोय, तर इट इज अ पॉइंट ऍट विच वी कॅन से ऑर वी कॅन अप्रॉक्सिमेट दॅट द मास, द होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड.
or it is a point at which the object behaves as if it is a point object. Point object असल्यासारखा तो behave करत असतो. हे जाता आपण पेनच्या बाबत पण पाहूयात. या बाजूला मी समजा धरायचा प्रयत्न केला फक्त एका बाजूला पेन, तर पेन पडतो. समजा मी या बाजूला धरायचा प्रयत्न केला तर पेन पडतो, पण बॅलन्स होत नाहीये तो. म्हणजे पण इथं एक असा पॉइंट आहे की त्या पॉइंटला मी जर पेन धरला तर तो बॅलन्स झाला, तर तो बॅलन्स झालेला आहे. आणि हाच आपला सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास हा म्हणजे काय असतो आपला, तर बॅलन्सिंग पॉइंट पण आपण म्हणू शकतो. तसं तर दोन कन्सेप्ट आहेत, सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, पण आता आपण त्या खोलात जायला नको. पण हे तुम्हाला कळतंय की द ऑब्जेक्ट बिहेव्स ऍज इफ इट इज अ पॉइंट ऑब्जेक्ट. इथं जर एखादा मी पॉइंट गोष्ट ठेवली असती तर ती अशी सरळ राहिली असती, ठीक आहे. पण इथं मात्र मी कुठं दुसरीकडे जर केलं तर मात्र पेन पडतोय. हे सेंटर ऑफ मासचं वैशिष्ट्य. इथंच आपण बघू शकतो आणखी, मी इकडे मूव्ह केलं तर तो तिथंच रोटेट होतोय, इकडून मूव्ह केलं तर तिथंच रोटेट होतोय. पण त्या मगाच्या सेंटर ऑफ पॉइंटला मी प्रेस करत गेलो तर तो काय करतोय, सरळ जातोय. सो सेंटर ऑफ पॉइंट, सेंटर ऑफ मास इज सच अ पॉइंट ऍट विच वी कॅन से दॅट ऑल द मास इज कॉन्सन्ट्रेटेड, ऑर इट इज अ पॉइंट वेअर द ऑब्जेक्ट बिहेव ऍज इफ इट इज अ पॉइंट ऑब्जेक्ट. हे आपल्याला लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. सो मग आता आपण नक्की बघतोय का की ग्रॅव्हिटेशन फोर्स कशी ऍक्ट करत असते. तर आता हे दोन ऑब्जेक्ट्स आहेत आपण पाहिलेलं आहे, एकाचा सेंटर ऑफ मास इथं दिलेलं दिसतं आपल्याला आणि एकाचा सेंटर ऑफ मास या पॉइंटमध्ये दिसतोय. तर या दोन ऑब्जेक्ट्समध्ये जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ती कुठं असणार आहे, तर लाईन जॉईनिंग दीज टू पॉइंट्स, या दोन पॉइंट्सला जॉईन करणारी जी लाईन असेल त्या लाईन, त्या लाईनचा, त्या लाईन सेगमेंटचा आपण डिस्टन्स घेणार आहे आणि त्या अलॉंगच फोर्स आपली ऍक्ट होत असणार आहे. सो डी म्हणजे काय असणार आहे, तर हा पॉइंट इथला म्हणजे या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास आणि या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ मास या दोन्हींमधलं डिस्टन्स जे काही असेल ते आपण घेणार आहे. आता खरं तर मी तुम्हाला हे सांगत असताना थोडंसं सिम्प्लिफाय केलेलं आहे. सिम्प्लिफिकेशन असं केलंय की मी तुम्हाला इथं ज्या ठिकाणी बॅलन्स होतोय ना तेच सेंटर ऑफ मासेस आहेत असं सांगितलेलं आहे. पण तशी गोष्ट खरी नाहीये. खरी गोष्ट अशी आहे की सेंटर ऑफ मास हा शेपनुसार बदलत असतो आणि तो नक्की कुठे लाय करेल याचे काही रूल्स आहेत. ते रूल आता आपण पाहणार आहोत. आणि हे पाहत असताना आपल्याला हे लक्षात येईल की सेंटर ऑफ मास हा ऑलवेज ऍट द सेंटरच असेल असं नाही. इथं पण या तुम्ही हे घरून करून जर बघितलं तर अशा प्रकारचा डेन्सिटी वेगळी वेगळी असलेला पेन आहे. म्हणजे इकडे बघा वजन त्याचं कमी, इकडे टोपन जास्त असल्यामुळे त्याचं वजन इकडे वाढलेलं आहे. म्हणजे थोडीशी अनयुनिफॉर्म डेन्सिटी, इकडे वजन जास्त इकडे वजन कमी. अशा ऑब्जेक्ट्समध्ये सेंटर ऑफ मास कुठे लाय होणार आहे, थोडासा सेंटरच्या डाव्या बाजूला लाय झालेला. तुम्ही हे घरी करून बघितलं तर तुम्हाला कळेल. हेच आता आपण आणखी डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, तर आपल्याला आणखी एक गोष्ट बघायची की सेंटर ऑफ मास कधी कधी हे आउटसाइड ऑफ द बॉडी आणि कधी कधी इनसाइड ऑफ द बॉडी असं असू शकतं असं आपण म्हणतोय. तर मग याचा नक्की अर्थ काय होतो ते आपल्याला एका छोट्या गोष्टीतून दिसू शकतं. आता बघा, मी स्टेबल राहू शकतो उभा, त्याचं कारण असं आहे की सेंटर ऑफ मास माझं जे आहे त्याच्यामधून जाणारी लाईन ही माझ्या पायामध्ये पडते. थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे पण आधीच्या गोष्टीपेक्षा फार काही वेगळा नाहीये. जेव्हा मी झुकायला लागतो तेव्हा माझं सेंटर ऑफ मास थोडस इकडे सरकतं. त्याचं कारण काय की माझं वजन या बाजूला सरकलंय, ठीक आहे. मगाशी जसं पेनचं वजन एका बाजूला जास्त झालं होतं तसं माझं वजन एका बाजूला जास्त होत चाललंय. आणि जसं 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 मी वजन एका बाजूला कलबत जाईन तसं तसं सेंटर ऑफ मास हा माझा या बाजूला सरकत राहील. पण जोपर्यंत माझा सेंटर ऑफ मास हा माझ्या बॉडीच्या आत आहे तोपर्यंत मी स्टेबल राहणार. पण जेव्हा तो बॉडीच्या बाहेर पडेल तेव्हा मला बॅलन्स करणं शक्य होत नाही. हे सिंपल प्रिन्सिपल आहे आणि हे आपल्याला माहीत असायला हवं. ओके, तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय हे तरी आपल्याला आता कळलेलं आहे. मग सेंटर ऑफ मास changes, it changes with shape, हे तर आपल्याला समजलंच. And also how it depends on how the mass is distributed. Mass is distributed
म्हणजे वजन कसं डिस्ट्रीब्यूट केलं हे आपण बघूयात आणखी डिटेलमध्ये. हा सो हाऊ द मास इज डिस्ट्रीब्युटेड यालाच म्हणूयात आपण डेन्सिटी. सो दोन फॅक्टर बघतो आपण, शेप आणि डेन्सिटी. त्या ऑब्जेक्टची शेप आणि डेन्सिटी याच्यावर त्याचा सेंटर ऑफ मास ठरतो. म्हणजे काय, जर आपली बॉडी ही स्फेरिकल असेल, गोल असेल चेंडूसारखी, आणि त्याची डेन्सिटी युनिफॉर्म असेल, त्याची डेन्सिटी युनिफॉर्म असेल. आता युनिफॉर्म डेन्सिटी म्हणजे काय, तर सपोज आपण झाडूचं उदाहरण घेऊयात. हा माझ्याकडे एक झाडू आहे, ओके, ठीक आहे, सपोज लॉंग झाडू काढला आहे आपण, ओके. तर आपल्याला माहिती आहे की झाडूचा हा जो ब्लू कलरनं रंगवलेला पार्ट आहे तो जास्त जड असणार आहे, आणि इकडे मी व्हाईट कलरने रंगवतो आहे आता हा पार्ट इकडचा, तो काय असणार आहे, कमी जड असणार आहे. याचं मास जास्त आहे, याचं मास इकडच्याचं कमी आहे, ठीक आहे. एकाच ऑब्जेक्टमध्ये, म्हणजेच इन वन ऑब्जेक्ट ऑर सिस्टीम हे आपण नंतर नीट बघू, पण इन वन ऑब्जेक्ट इफ मास इज डिस्ट्रीब्युटेड अनइव्हनली म्हणजे काय, एकाच ह्याच्यात एका बाजूला काय आहे, इकडं लो मास आहे आणि इकडं हाय मास आहे, म्हणजे समान आहे का सगळीकडं मास, नाही आहे सगळ्या भागामध्ये. याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म डेन्सिटी. हे डिटेलमध्ये नंतर तुम्ही शिकणारच आहात, आत्ता आपल्या पर्पजपुरते एवढं लक्षात ठेवायचं की मास वेगळ्या वेगळ्या ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी जास्त मास आहे, एका ठिकाणी कमी मास झालेला आहे. झाडूचं एक उदाहरण सिम्पल झालं. अजून काय उदाहरण घेता येऊ शकतं आपल्याला, फॅन. आता फॅनमध्ये पण हा जो मधला भाग आहे त्याचं वजन काय असतं, हाय असतं, ह्याचं मास काय आहे, हाय मास आहे. आणि त्याची जी पाती असतील, ओके, त्याची जी पाती असतील त्यांचं मास, पंखा मला नीट नाही काढता आलेला, पण ठीक आहे, त्याची जी पाती असतील त्यांचं काय असेल, मास लो असणार आहे. याच्यात पण काय आहे, नॉन युनिफॉर्म डेन्सिटी. याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म. आणि आपण काय म्हणतो आहे, बॉडी स्फेरिकल असेल, त्याची डेन्सिटी युनिफॉर्म असेल, तर त्याचं सेंटर ऑफ मास कुठं असणार आहे, तर जिओमेट्रिकल सेंटर. म्हणजे आपलं हा स्फेरिकल बॉडी असेल तर त्याचा जो जिओमेट्रिकल सेंटर आहे तोच सेंटर ऑफ मास असणार आहे, सिंपल. पण दुसरा कोणताही शेप असेल, एनी अदर शेप स्फेरिकल सोडून, त्याची डेन्सिटी पण आता आपण युनिफॉर्म घेतो. एक कंडिशन चेंज केली आपण, फक्त शेप चेंज केला, युनिफॉर्म घेतली, तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असेल, तर त्या बॉडीचा जिओमेट्रिकली तुम्हाला सेंट्रॉइड काढावा लागेल. काय काढावं लागेल, सेंट्रॉइड. तर त्या सेंट्रॉइडला त्याचा सेंटर ऑफ मास लाय झालेला असणार आहे. आणि आता थर्ड आपण बघूयात की एनी शेप, शेप कोणताही, डेन्सिटी नॉन युनिफॉर्म, अशावेळी सेंटर ऑफ मास कुठे लाय होईल, हे तुम्ही 11वी 12वीत शिकणार आहात, आत्ता आपण हे बघणार नाही आहोत, ओके. सो सिम्पल कन्सेप्ट तुम्हाला कळली आहे, म्हणजे आपल्याला कशाचं उत्तर मिळालं, या दोन गोष्टींची उत्तर मिळाली, ठीक आहे. इथं स्फेरिकल ऑब्जेक्ट होता, डेन्सिटी युनिफॉर्म, ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. इथं अदर शेप दॅन स्फेरिकल, पण डेन्सिटी नॉन युनिफॉर्म. आणि इथं काय होतं, सॉरी, इथं पण डेन्सिटी युनिफॉर्म होती, शेप अँड डेन्सिटी इज ऑल्सो युनिफॉर्म, पण इथं काय होतं, डेन्सिटी नॉन युनिफॉर्म. अशा वेळेस काय होतं हे आपण 11वी 12वीत पाहणार आहोत, आत्ता ते तुम्हाला शिकायला नाही आहे. बाकी सिम्पल कन्सेप्ट आहे, इट इज अ पॉईंट वेअर वी कॅन अझ्युम ऑल द मास ऑफ द बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. थँक्यू.